विद्यार्थी मित्रांनो प्रकरण दुसरं पायथागोरसचे प्रमेय पायथागोरस थेरम यासाठीचा संकीर्ण प्रश्नसंग्रह दोन आपण सोडवतोय त्यातला प्रश्न पहिला आहे खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा सम क्वेश्चन्स अँड देअर अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिव्हन सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह पहिला आहे खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे पहिला ए एक पाच दहा बी तीन चार पाच सी पर्याय दोन 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 आणि डी पर्याय पाच पाच दोन या ठिकाणी एकच पर्याय असा आहे की तीन चार पाच हा तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा आणि नऊ पंचवीसचं वर्ग पाच त्यामुळं सर्वात मोठा अंक त्याचा वर्ग इतर दोन अंकांच्या वर्गांच्या बेरजेबरोबर आहे म्हणून बी हे पायथ्या त्रिकूट आहे आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द पायथ्या प्लेट आन्सर इज बी दुसरं काटकोन ते काटकोन काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज एकशे एकोणसत्तर असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती इन ए राईट अँगल रेट अँगल इफ सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द साईडस मेकिंग राईट अँगल इज वन हंड्रेड सिक्स्टी नाईन देन वॉट इज द लेंथ ऑफ हाय एकशे एकोणसत्तरचं व वर्गामुळे तेरा असल्यामुळे या ठिकाणी पर्याय बी आहे ओके कारण पायत्या प्रमेय काय आहे वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज मग इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज एकशे एकोणसत्तर असेल तर या ठिकाणी कर्णाची लांबी काढताना आपण वर्ग मग घेतलं पाहिजे रूट ऑफ वन हंड्रेड सिक्स्टी नाईन इज थर्टीन सो आन्सर बी थर्टीन तिसरं आहे खालील कोणत्या तारखेतील संख्या आहे पायत्या गोरजचे त्रिकूट आहे ए पर्याय पंधरा आठ सतरा बी पर्याय सोळा आठ सोळा तिसरा सी पर्याय तीन पाच सतरा डी पर्याय चार नऊ आणि पंधरा आउट ऑफ द डेट्स गिवन बिलो विच डेथ कॉन्स्ट्स ए पायथ्यावर स्ट्रिपलेट या ठिकाणी पर्याय ए पंधराचा वर्ग आपण घेतला दोनशे पंचवीस या ठिकाणी आठचा वर्ग चौसष्ट घेतला आणि दोनशे पंचवीस आणि चौसष्ट यांची बेरीज दोनशे एकोणनव्वदचं वर्ग मग सतरा म्हणजे पर्याय ए पंधरा आठ सतरा या तारखेतील संख्या पायथागोरसचे त्रिकोट आहे ओके बाजूंच्या लांबी ए बी सी असलेल्या त्रिकोणामध्ये जर ए वर्ग अधिक बी बरोबर सी वर्ग असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे ए पर्याय विशाल कोणत्रिकोण बी लघु त्रिकोण सी काटकोण त्रिकोण आणि डी शंभू त्रिकोण कोणत्या त्रिकोणामध्ये हा सी वर्ग समजा आपण सी हा कर्ण घेतला तरी इतर दोन बाजू यानी तर हे आणि बी घेतल्या तर इतर दोन बायूंच्या वर्गांची बेरीज बरोबर कर्णाचा वर्ग हे केवळ फक्त पायथ्यागृतचं प्रमेय काटकोण चुकोणामध्येच आहे त्यामुळं पर्याय काटकोण चुकोन इफ ए बी सी आर साइड्स ऑफ ट्रँगल अँड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर नेम ऑफ द टाईप ऑफ ट्रँगल राईट अँगल अट अ ट्रँगल या ठिकाणी पाचवा प्रश्न आहे एका चौरसाचा कर्ण दहा वर्गमात दोन सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती ए पर्याय दहा सेंटीमीटर बी चाळीस वर्गमात दोन सी वीस सेंटीमीटर आणि डी चाळीस सेंटीमीटर चौरसाचा कर्ण हा या ठिकाणी चौरस आहे आणि चौरसाच्या चारी बाजू समान असतात कर्णामुळं पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद मापाचा झाला त्यामुळे या ठिकाणी कर्णाची लांबी दिलेली आहे दहा वर्गमात दोन त्यामुळं पंचेचाळीस पंचाळीस नव्वद माचा मापाचं प्रमाय काय सांगते या एकरूप बाजूंची लांबी एकरूप बाजूंची लांबी कर्णाच्या एक छेद वर्गमा दोन पट असते मग एकरूप बाजूंची लांबी आपण एक स मानली तर एक स बरोबर चौरसाची बाजू आहे एक स एक छेद वर्गमा दोन गुणले दहा वर्गमा दोन कर्ण एकरूप बाजूंची लांबी कर्णाच्या कर्ण दहा वर्गमा दोन छे गुणले एक छेद वर्गमा दोन वर्गमा दोन वर्गमा दोन गेले एक सोडून दहा किंवा राहिली म्हणजे चौरसाची बाजू दहा आली आणि त्याची परिमिती चार बाजूंची बेरीज चाळीस म्हणून या ठिकाणी पर्याय डी चाळीस सेंटीमीटर फाइंड द पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इफ इट्स डायगोनल इज टेन रूट टू सेंटीमीटर आन्सर इज डी फॉर्टी सेंटीमीटर सहावा हे एका काटकोण त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे चार सेमी व नऊ सेमी लांबीचे असे दोन भाग होतात तर त्या शिरोलंबाची लांबी किती ए नऊ सेंटीमीटर बी चार सेंटीमीटर सी सहा सेंटीमीटर डी दोन वर्गमाळा सहा सेंटीमीटर काटकोण त्रिकोणामध्ये भूमिती मद्याचा प्रमेय आपणास माहिती आहे हा त्रिकोण ए बी सी काटकोण त्रिकोण आहे आणि ए सी हा कर्ण आहे बी या शिरबिंदूतून ए सी या कर्णावर आपण शिरोलंब बीडी टाकला तर बी डी हा ए सीचे दोन भाग करतो ए डी आणि डी सी एक चार आहे दुसरा नऊ आहे म्हणजेच बी डी हा शिवलंब ए डी आणि डी सी या कर्णाच्या विभाजनाच्या भूमितीमध्ये असतो म्हणजे बी डी हा जर ए डी आणि डी सी यांचा भूमितीमध्ये असेल तर बी डी वर्ग बरोबर ई डी गुणले डी सी चार गुणले नऊ बी डीचं बी डी वर्गाचं वर्ग म्हणून वर्ग बी डी चारचं चार दोन आणि नऊचं तीन त्यामुळं बी डी बरोबर सहा म्हणजे शिरोलंबाची लांबी म्हणून या ठिकाणी पर्याय सी सहा सेंटीमीटर अल्टिट्यूड ऑन द हायपोटेनिस ऑफ अ राईट अँगल अँड अ ट्रॅंगल डिवाईड्स इन टू पार्ट्स ऑफ लेन्स फोर सेंटीमीटर अँड नाईन सेंटीमीटर फंड द लेन्थ ऑफ द अल्टिट्यूड अँसर इज सी सिक्स सेंटीमीटर सातवं एका त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू चोवीस सेमी व अठरा सेमी असतील तर त्याच्या कर्णाची लांबी काडा ए चोवीस सेंटीमीटर बी तीस सेंटीमीटर सी पंधरा सेंटीमीटर डी अठरा सेंटीमीटर काटकोणच्या कोणात काटकोन करणाऱ्या बाजू चोवीस आहे अठरा सेंटीमीटर आहे दोन चोवीसचा वर्ग या ठिकाणी पाचशे शहात्तर चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर अठराचा वर्ग तीनशे चोवीस बेरीज येते सांचार दहा सात दोन नऊ एक दहा पाचन तीन आठ आणि एक नऊ नऊशे आणि नऊशेचं वर्गमूळ तीस त्यामुळं पर्याय बी तीस सेंटीमीटर काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे बरोबर करण्याचा वर्ग म्हणून या ठिकाणी पाचशे शात्र आणि तीनशे चोवीस यांची बेरीज नऊशे म्हणजे नऊशे बरोबर कर्णवर्ग वर्गमूळ घेतलं कर्णवर्गचं कर्ण आणि नऊशेचं तीस म्हणून पर्याय या ठिकाणी बी तीस सेंटीमीटर आहे ओके हाईट अँड बेस ऑफ ए राईट अँगल ए ट्रँगल आर ट्वेंटी फोर सेंटीमीटर अँड थर्टीन सेंटीमीटर फाइन द लेंथ ऑफ इट्स हायपोटोनियस लेंथ ऑफ हायपोटो हायपोटोनियस इज बी थर्टी सेंटीमीटर ओके त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी सहा वर्गमात तीन सेमी ए सी बारा सेंटीमीटर आणि बी सी सहा सेंटीमीटर तर कोन एचे माप किती या माहितीचा आपण त्रिकोण काढला त्रिकोण ए बी सीमध्ये या ठिकाणी ए सी बारा सेंटीमीटर दिले आहे बी सी सहा आणि ए बी सहा वर्ग मा तीन आपल्याला माहिती आहे की ए या कोणासमोरील बाजू ही सहा सेंटीमीटर या बाराच्या निंपट आहे म्हणजे नक्की हा त्रिकोण तीस साठ नव्वद मापाचा असणार आहे ती साठ नव्वद मापाच्या मापा त्रिकोणाचं प्रमेय तीस मापाच्या कोणासमोरीलच भुजा फक्त करण्याची निंपट असते म्हणजे तीस मापाच्या कोणासमोरील भुजा ए च्या समोरील भुजा सहा असेल कर्ण बारा असेल तर ये तीस अंशच असणार ओके म्हणून पर्याय ए उत्तर तीस अंश आहे इन ट्रँगल ए बी सी ए बी इज इक्वल टू सिक्स रूट थ्री सेंटीमीटर ए सी इज इक्वल टू ट्वेल्व सेंटीमीटर बी सी इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर फाइंड द मेजर ऑफ एंगल ए आन्सर इज थर्टी डिग्री ओके अशा पद्धतीनं आपण हा प्रश्न पहिला संकीर्ण प्रश्न संघ दोनमधला पर्याय अचूक कृती करून सोडवलेला आहेत आपण असा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवून सहकार्य करा धन्यवाद